करणार, वारीला जाऊ नका म्हणतोय. अरे वा, वारकऱ्याना तुम्हाला उपदेश करण्यापर्यंत त्याची मजल पोहोचली का? छान. वारीला जाऊ नका, मग करा काय रे? काय करा? अहो दुसरं काय, उभ्या जन्मास पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका आणि सगळा जीव बायका पोरातनी शेत मळ्यात गुंतून ठेवा याच्या सारखा. इतक्या जवळ सहा कोसाव राहून सुद्धा एकदाही पंढरीला न जाणारा हा विठ्ठल भक्त तेवढा शहाणा. अन पायी वारी करणारे आम्ही वारकरी वेडे मूर्ख. शिव शिव काय बोलता आहे? पुण्यवंत वारकरी तुम्ही, तुमच्याविषयी फार आदर आहे माझ्या मनात. कुणीही पंढरपूरला जाऊ नये, पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये असं मी कधीच म्हटलं नाही. माझं म्हणणं इतकंच की प्रपंचातलं आपलं प्राप्त कर्तव्य सोडून देवदर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं मात्र नाही. पांडुरंग पंढरपुरातच आहे आणि इथं नाही असं का आहे? जिव्हाळ्याचा भक्तिरंग, तेथे उभा पांडुरंग. अहो काय या मूर्खाशी वितंड वाद करता? चला. आलाय मोठ्या शहाण्याचा कांदा. हे कशात भरू? भरला कशात तरी. आपण कसं वर जायचं? आपल्याला नाही जाता येणार. ते का? हा मळा असा तिथे टाकून आपण गेलो तर? तर काय होईल? मळ्याचा धनी रागवेल. मळ्याचा धनी? हो. म्हणजे तुम्हीच रागवाल होय? अगं मी नव्हे धनी, धनी दुसराच आहे. दुसराच धनी आहे? हो. आणि आपण? आपण त्या धन्याची चाकर. आणि तो धनी असतोय कुठं? पंढरपूरला. त्याला विठ्ठल म्हणतात. विठ्ठल? हो, कुणी त्याला पांडुरंगही म्हणतात. अग भैया, म्हणजे पंढरीच्या देवाचंच नाव आहे की त्याच? होय होय, मोठा मायाळू, फार फार चांगला आहे आपला धनी. माता तू सांग, अशा मायाळू धन्याचा हा मला असा तिथे टाकून आपण त्याला न विचारताच गेलो पंढरपूरला, तर तो आपला रागवेल की नाही? वय वय, रागवल रागवल, थत्तच राहतोय नाव का तो? चाललो रे सावता. निघालो वाटतं शोभा पंढरीला.
बाबा बाबा जो धनी पंढरीला राहते अनोखा तुम्ही चाललास वाटत आई वडिलांच्या बरोबर मी आपल्या गमतीने आलो होतो इथवर ताता या वारीचं सगळं पुण्य तुलाच आहे बाबा पांडुरंगाला आमचे दंडवत सांगा आणि प्रसाद भी आना आमासी हो हो हे का सांगायला हवं विठ्ठल विठ्ठल बरं येतो दे दे बर बघू बघू काय आहे ते बघू नको जम्मत आहे घ्या शुभ काका घ्या की अगं पुरी कशाला आणलेस हे सगळं तुम्हासनी नवा पंढरपूरला न्यायला पंढरपूरला पण कुणाला म्हणजे तुम्हासनी ठावणे आमच्या मायाचा धनी थतरातू या अस इतर म्हणतात त्याला त्याला त्यालाही आणलंय देऊ ना बाबा दे दे बरं हे समज आमच्या धन्यासनी द्या बर का इसरू नका द्याल ना देव देव बर धनासनी माझा दणवत सांगा पुरे आता उतरा खाली हं आणि हे बघा युक सांगा सांगा माझा धनासनी तुझा सांगावा आणि तो कोणता त्याला म्हणावा एकदा आपल्या मळ्याकडे येऊन जा बिगी बिगी इसरू नका हा माझा सांगावा हो हो येऊन जा बिगी बिगी येऊन जा बिगी बिगी येऊन जा बिगी बिगी येऊन जा बिगी बिगी हातच शेताच्या बांधाला हातच शेताच्या बांधाला वाट बघतिया दिट्यला वाट बघतिया दिट्यला सावताची पोरगी सावताची पोरगी येऊन जा बिगी बिगी येऊन जा बिगी बिगी जरा इकडे अरे कुठं गावात निघालात हा दगड काढा जरा हात लावा रे यो आणि दगड अहो तुमच्या शेतामधला म्हसोबा हो हो रे बिचारा मातीत गाडला गेला आहे याला उचलून नीट पलीकडे बांधार ठेवूया आम्ही नाही बा आणि सावताबा तुम्ही बी नका हलवू देवाची अडगळ झाली वय तुम्हासनी अडगळ खुळे आज झालं आम्ही खुळ आणि तुलाही शाना हे असलो वंगाळ काम करून आमासनी येडे ठरवतोस चंद्र गावच्या पाटलाला विचारू कोण येड आणि कोण शान ते काय म्हसूबा हरवला जवा तवा येऊ सावत्या असंच काय ते विपरीत करतो या पण अगदीच कसा देवधर्म विसरलाय या सावत्या काय पहाड घालून म्हसोबा उखडला म्हणता काय म्हसोबा उखडला छे 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 या सावत्यान तरी अगदी कह केला अरे भाई भाई ठोकरला ठोकरला अरे त्या सावत्याला म्हणाव गावातले चांगले 100 ब्राह्मण बोलावून त्या म्हसोबाची पुन्हा स्थापना कर आणि
गावच्या पाटलाचं काय डोळं मिटलं काय? आता गावावर काय काय आरिष्ट येतोय देव जाणे ग बया। पाटील तुम्ही जाता याचा बंदोबस्त कराया हो। तुम्ही गुमान बसा, आता ह्यो पाटील हा आला त्यो सावती आहे, बघू बघू। आता पंढरपुरावरून वारी परतली वाटतं? परतली पण पटकी घेऊन परतली। पटकी? काशीबा तुझ्या आईला झाला आहे वाका आणि तिला पाठी घेऊन शोभा पायी पायी येत आहे। आणि गाडी? गाडीत आहेत गोपाळदादा आणि दादरा। आईला पटकी झाली? नागू तू घरी जा कशी, मी आईला घेऊन येतो। दयाळु धव तरी, दयाळु धव तरी, तूच एकला जगांतरी, श्री हरी श्री हरी। दयाळु धव तरी, सृष्टि निरंतर तुझा कृपेजी, साक्ष पटवी अंतरी। दयाळु धव तरी, राम रावण संगरकाली, राम रावण संगरकाली, लक्ष्मणाला शक्ति लागली, लक्ष्मणाला शक्ति लागली। राघव सेवक हनुमंताने, राघव सेवक हनुमंताने, उड्डाण करुणे मनोगतीने, उड्डाण करुणे मनोगतीने, करतली झेलित औषधींदा अनिला द्रोणागिरी, अनिला द्रोणागिरी। प्रभु सेवेची सोनाची, प्रभु सेवेची ती सोनाची, संधि साधली खरी, संधि साधली खरी। श्री हरी श्री हरी, दयाळु धव तरी, दयाळु धव तरी। कोपलीस का, लेकरावर हुसलीस का? बोल बोल काय आमची चुकी झाली, गावात पटकी का भडकली? गावामंदी गावामंदी अनाचार होतोया। बघा पाटील मर्यादी स्पष्ट बोलली, गावामंदी अनाचार होतो या। सावत्यानं म्हसोबा हलवला त्योच अनाचार, त्योच अनाचार, दुसरा कोणता? माझा राग भडकतोय। आई आई रागावर रागावर। मोरोबा पाटील मोरोबा, समजा नीच मर्यायला नमस्कार। आई मर्याई
रुसू नग कोपू नग तू आमची माता मावली घाल ग आमच्यावर मायेची सावली लेकरांचा सांभाळ कर गावावरचं अरिष्ट दूर कर।